मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी कांदा हा आपल्या शरीरा करता किती महत्त्वपूर्ण आहे आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्या शरीराचे रक्षण होते, कारण कांदा हा गरम असतो। कांदा खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते। कांद्यातील गुणधर्मांमुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात। म्हणूनच खेड्यातील कांदा खाणारे लोक हे नेहमी सुदृढ देखील असतात। खेड्यांमध्ये बऱ्याच प्रकारच्या सुविधा कमी असून देखील यासारख्या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव कमी का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे? कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कांदा खातात, म्हणून त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात व बॅक्टेरिया कांद्याकडे आकर्षित होऊन रोग पसरवणाऱ्या जंतूपासून पूर्णपणे आपले रक्षण होते। कांदा हा शक्तिवर्धक आहे, तसेच वीर्यवर्धक देखील आहे व कांदा पाचक असल्यामुळे शरीरात ऊर्जा देखील टिकून राहते व शरीरात नेहमी उत्साह देखील राहतो व कांदा पचायला देखील हलका असल्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आणि यामुळेच हृदय विकाराचा धोका टळतो, कारण कोलेस्ट्रॉल लेवल देखील कमी होते आणि कांद्यामध्ये कार्बोदक पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराची झीज देखील भरून निघण्यास मदत होते व कांद्यामधील असलेले फायबर ज्यामुळे पचन क्षमता सुधारते व कांद्यामुळे ऍसिडिटी सारख्या समस्या देखील बऱ्या होतात। परंतु भयंकर त्रासापासून सुटका करून देण्यासाठी कांदा कशा प्रकारे व किती कसा खावा म्हणजे यापासून आपल्याला फायदा होईल हे आज मी आपल्याला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। यासाठी याप्रमाणे लाल कांद्यांचाच वापर करा। पांढरा जो कांदा असतो त्याचा वापर करू नये। येथे मी दोन कांदे घेणार आहे। दोन्ही कांदे कापून घ्यायचे आहेत। याप्रमाणे चिरून पुन्हा असा चिरून घ्यायचा आहे आणि याचा जो आतला भाग आहे, आतल्या ज्या पाकळ्या आहेत या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, याप्रमाणे मी येथे आतल्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घेतल्या आहे। ही आतील जी पाकळी आहे ही जास्त फायदेशीर आहे आणि येथे मी सेंद्रिय मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे आपण उपवासाकरता वापरतो ते मीठ घेतले आहे। यासाठी या मिठाचाच वापर करायचा आहे। काळ्या मिठाचा देखील वापर करू नये किंवा रोजचे जे साधे मीठ आहे त्याचा देखील वापर येथे करू नये। आणि ज्याप्रमाणे आपण कोशिंबीरवर मीठ टाकून खातो त्याप्रमाणे यावर मीठ टाकायचे आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स झालेले कांद्याचे जे तुकडे आहेत हे आपले खूप प्रभावी औषध आहे। ज्या व्यक्तींना गळ्याला खरखर होत आहे, गळा ओढला जात आहे किंवा खोकला सर्दी यासारखा त्रास होत आहे किंवा थोडा जरी ताप आलेला असेल तरी देखील एवढा कांदा एका वेळेस चावून चावून पूर्ण खाऊन घ्यायचा आहे। असे दिवसभरातून फक्त 3 वेळेस खायचे आहे। तुम्ही हा देखील कांदा खाऊ शकतात, परंतु ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींना हा खूप फायदेशीर ठरतो, म्हणून मी हा कांदा तुम्हाला दाखवला आहे। यामुळे भयंकर त्रास जरी होत असेल तरी देखील बरा होण्यास मदत होते आणि तुम्हाला हे ज्या वेळेस खायचे आहे त्यावेळेस ताजे करून मगच याचा वापर करायचा आहे। एकाच वेळेस जास्त कांदा कापून ठेवू नये। आणि याबरोबरच पाणी गरम करून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चमचा भरून ओवा आणि तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूरची पावडर करा आणि यामध्ये टाकून द्या। आणि जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही देवाचा जो कापूर असतो तो देखील यासाठी वापरू शकतात। 2 वड्यांची पावडर करून यामध्ये टाकून द्यायची आहे आणि 4 ते 5 ड्रॉप नीलगिरी तेल देखील यामध्ये टाकायचे आहे। आणि ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून 3 वेळेस याची वाफ देखील घ्यायची आहे। किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल तर दिवसभरातून कधीही 1 वेळेस जरी तुम्ही ही वाफ घेतली तरी देखील चालेल। येथे मी सर्व पदार्थ यामध्ये टाकले आहे। याचप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे जर वाफेचे मशीन असेल, स्टीमर असेल तर त्यात देखील टाकून याची वाफ घेऊ शकतात। यामुळे कितीही भयंकर त्रास होत असेल, ऑक्सिजन लेवल जरी कमी झालेली असेल किंवा ताप आलेला असेल, सर्दी खोकला गळ्याची खरखर या सर्व त्रासापासून या दुहेरी उपायाने नक्कीच तुमची सुटका होण्यास मदत होणार आहे। आणि हे दोन्ही उपाय अगदी साधे सोपे आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत आणि यामुळे कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट न होता
पूर्णपणे आपल्याला याचा फायदा देखील होणार आहे। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।